इयत्ता पाचवी मराठी तुमच्या कवितेचे नाव आहे नाच रे मोरा मोर म्हणजे इथे पिकॉक तुम्हाला सगळ्यांना आवडणारा हा पक्षी आणि आपला राष्ट्रीय पक्षीसुद्धा मोर आहे मी तुम्हाला कवितेच्या ओळी इथे स्पष्ट करणार आहे आय विल एक्सप्लेन यू द मिनिंग ऑफ द लाईन्स तर तुम्हाला चित्र जे आहे मागे ते पण बघायचं आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल कवितेच्या ओळींचा अर्थ काय आहे नाचरे मोरा आंब्याच्या वनात नाचरे मोरा नाच इथे ह्या चित्रामध्ये तुम्हाला सुंदर असा पक्षी दिसतो आहे तो आहे आपला राष्ट्रीय पक्षी मोर आणि तो आंब्याच्या वनात नाचत आहे आंब्याचे वन म्हणजे मँगो ऑर्चर्ड जिथे आंब्यांची झाडं लावली जातात जगवली जातात आणि खूप सुंदर वातावरण असते ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की ही जे ढग आहे हे जे आकाश आहे हे निळेभोर नसून काळे पडले आहे काळे का पडले आहे कारण की जे ढग आहेत ते काळसर दिसत आहे पाऊस येणार आहे आणि पावसाचा चाहूल हा मोर या पक्षाला लागला आहे की आता पाऊस येणार आहे तर मला खूप आनंद झाला असा या मोराचा आनंद त्याच्या त्याला तो सांगायचा आहे म्हणून तो नाचणार आहे आणि तो नाचतो आणि जी हे कवितामध्ये जी मुलगी आहे ती मुलगी पण त्या मोराला सांगत आहे नाच मोरा नाच रे मोरा नाच आता तुझी पाळी वीज देते टाळी या चित्रामध्ये मागे तुम्हाला दिसत असेल वीज वीज म्हणजे जेव्हा पाऊस पडतो त्याच्या आधी ढगांचा असा गडगडाट आवाज येतो आणि आवाजा आवाज तर येतोच पण वीज चमकते थंडरिंग आणि लाईटनिंग दिस इज लाईटनिंग जी लाईटनिंग आहे आकाशामध्ये ते तुम्हाला दिसत आहे तर हे ती जी मुलगी आहे ती म्हणते मोरा तू आता नाच आणि कोणाची पाळी आहे वीज तुला टाळी देणार आणि तू नाच आत्ता तुझी पाळी वीज देते टाळी फुलव पिसारा नाच पिसारा या सुंदर पक्षाचा जो पिसारा आहे तुम्ही बघू शकता चित्रामध्ये की त्यांनी तो फुलवला आहे प्लूमेज प्लूमेज ऑफ द पीकॉक म्हणजे काय पिसारा पिसारा त्याने फुलवला आहे आणि पिसारा मोर कधी फुलवतो जेव्हा त्याला नाचायचं असतं जेव्हा त्याला पावसाळ्याची चाहूल लागते जेव्हा त्याला असं वाटतं की आता पाऊस पडणार आहे त्या आनंदाने तो खूप नाचतो म्हणून इथे म्हटले आहे फुलव पिसारा नाच झरझर धार झरली रे झाडांची भिजली इरली रे इथे धार जी आहे झरझर धार म्हणजे पाणी पडणारं पण कोणतं पाणी आहे हे आहे पावसाचं पाणी पावसाचं पाणी जेव्हा पडतं तर ते असे एका रेषेमध्ये तुम्हाला दिसत असेल चित्रामध्ये की ते एका रेषेमध्ये पडत आहे आणि असं वाटतं की धार पडते जमिनीवर आणि जेव्हा ती झार या पृथ्वीवर पडते ती धार ते किती सुंदर निसर्गरम्य असतं झरझर धार झल झरली रे झाडांची भिजली इरली रे इथे झाडांची जी पानं आहेत फुलं आहेत किंवा पूर्ण झाड आहे वृक्ष आहे झाड म्हणजे वृक्ष त्यांची जी पानं आहे ती भिजून जातात आणि सगळीकडे हिरवळ असं वातावरण दिसतं ह्या चित्रामध्ये पण मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की पाऊस असा झर धर ज्या त्याची ती धार आहे ती अशी पडत आहे पृथ्वीवर आणि इथे सगळीकडे हिरवळ पसरली आहे ह्या चित्रामध्ये तुम्ही बघत असाल की जे गवत आहे ते पण किती हिरवगार झालं आहे का झालं आहे हिरवगार कारण की निसर्गाने पाऊस दिला आहे पावसाचं पाणी त्या गवतावर पडलं आहे आणि ते खूप सुंदर असं हिरवगार दिसत आहे पावसात नाहू हु। नाहू म्हणजे टू टेक अ बात पावसामध्ये पावसामध्ये त्यांना अंघोळ करायची आहे त्या पावसाच्या पाण्यात भिजायचं आहे आणि खूप आनंद होतो जेव्हा आपण पाऊस बघतो सगळ्यांना आतुरता असते एक्साइटमेंट की जेव्हा पाऊस येणार तर आम्ही पावसामध्ये भिजणार भिजणार म्हणजे अंघोळ करणार नाहू पावसात नाहू हु। नाहू ना म्हणजे अंघोळ करणे काहीतरी गाव इथे जेव्हा पावसामध्ये आंघोळ करणार तेव्हा मुलं खूप मुलांना खूप आनंद होतो ते पावसामध्ये होड्या सोडतात बोट पेपर बोट पण त्याच जेव्हा ते, ते सोडतात तेव्हा त्यांना गा गाणं पण गायचं असतं ए रे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा हे जे आहे छोट्याशा छोट्याशा गाण्यांमधून मी सांगायचा प्रयत्न करते हे खूप जुनं गाणं आहे पण मुलांना याचा खूप आनंद होतो आणि त्यांना गायचं असतं पावसाची गाणी गायची असतात किंवा जी गाणी त्यांना येतात ती ते रमत गमत गात असतात आणि खूप नाचतात आणि भिजतात पावसामध्ये तर इथे ती मुलगी म्हणते आपल्या मोराला करून पुकारा नाच तू पण आवाज कर तू पण गा आणि तू पण ह्या पावसामध्ये नाच थेंब थेंब तळ्यात नाचती रे इथे बघा पावसाची थेंब आहे आणि खाली तुम्हाला तळे दिसत असेल तळे म्हणजे लेक लेक जिथे आपण पाणी साचलेलं असतं तळ्यातलं पाणी खरं आपण पिण्यासाठी पण वापरतो ते खारट नसतं म्हणून इथे सांगितलं आहे की थेंब थेंब पडतात जेव्हा पावसाची थेंब पडतात ते साचतात आणि एकत्र इट गेट्स कलेक्टेड इन द लेक ते साचतात इट गेट्स कलेक्टेड इन द लेक आणि ते असं वाटतं की ते थेंब काय जेव्हा ते खाली पडतात तेव्हा नाचतात ॲज इफ दे आर डान्सिंग थेंब थेंब तळ्यात नाचती रे टप टप पानात वाजती रे आता ही जे थेंब आहे जेव्हा हे आपल्या आप पानांवर पडतात कशाची पानं झाडांची पानं जी असतात त्याच्यावर जेव्हा ही पा हे जे पावसाचे थेंब आहेत ते जेव्हा पडतात तेव्हा एक विशिष्ट प्रकारचा आवाज येतो आणि तो आवाज काय असतो टप टप असा आवाज येतो म्हणून इथे सांगितलं आहे टप टप पाण्यात वाजती रे कोण वाजतं इथे थेंब जी थेंब असतात ती पडतात पाण्यांवर आणि त्याचा आवाज येतो टप टप पावसाच्या रेघात खेळ खेडू या दोघात निळ्या सौंगड्या नाच पावसाच्या रेघात म्हणजे काय जेव्हा पाऊस असा पृथ्वीवर पडतो किंवा जमिनीवर पडतो असं वाटतं की त्याची रेग आहे लाईनमध्ये तो खाली पडत आहे रेघामध्ये ज्या पावसाच्या रेगा आहेत ज्या शॉवर्स शॉवर्स विच आर कमिंग डाऊन ऑन द अर्थ द रेन शॉवर्स त्याला म्हणतात पावसाच्या रेघात खेळ खेळूया दोघात आता ही जी मुलगी म्हणते ती म्हणते की मला ना तुझ्यासोबत खेळायचं आहे चल आपण खेळ खेळू मोर तू पण नाच मी पण नाचते तू पण माझ्यासोबत खेळ आणि मी पण तुझ्यासोबत खेळते निळ्या सोंगड्या नाच निळ्या सोंगड्या म्हणजे कोण इथे निळ्या सोंगड्या म्हणजे मोर मोराला ही उपमा दिली आहे निळा का म्हटला आहे कारण की त्याचा रंग निळा आहे पीकॉक ग्रीन पिकॉक ब्लू असे कलर्स आपण बोलतो म्हणजे काय हे जे रंग आहेत ते कोणाचे आहेत निळ्या सोंगड्या त्याचा रंग जो आहे तो निळसर आहे पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेनच की त्याला निळा का म्हटलं आहे म्हणून सौंगड्या म सौंगड्या म्हणजे काय सवंगडी कंपॅनियन किंवा फ्रेंड म्हणून त्यांना त्याला, त्याला म्हटलं आहे पावसाच्या रेगात खेळ खेड़ खेडू या दोघात निळ्या सौंगड्या नाच हे बघा इथे मी सांगितलं आहे स्पष्ट केलं आहे निळ्या सौंगड्या म्हणजे काय निळ्या सोंगड्या म्हणजे तुमचा मोर बघा त्याचं जे वर्णन आहे त्याचं जे चित्र दिसतं आहे तो मान त्याची डवलेदार पिसारा त्याचा डवलेदार किती सुंदर तो आणि निळ्या रंगाचा म्हणून त्याला निळ्या सोंगड्या म्हटलं आहे सोंगड्या म्हणजे सवंगडी किंवा आपला कंपॅनियन ओ फ्रेंड पावसाची रिमझिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे आता काय झालं या चित्रात बघा इथे पाऊस पडत नाही आहे त्या तळ्यामध्ये पाणी साचले आहे पण पाऊस पडत नाही म्हणजे काय पावसाची रिमझिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे इथे या चित्रामध्ये पाऊस आता थांबला आहे आणि आता दोघांची जोडी जमली आहे कोणाची मोराची आणि त्या मुलीची त्यांना दोघांना एकमेकांसोबत खेळायचं आहे आभाळात छान छान सात रंगी कमान कमानी खाली त्या नाच आभाळात म्हणजे आकाशामध्ये छान छान कोणाला छान छान म्हटलं आहे इथे सात रंगी कमान आता सात रंगी कमान म्हणजे इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य रेनबो त्याला म्हणतात सात रंगी कमान कमानी खाली त्या नाच कोणाच्या खाली इंद्रधनुष्याच्या खाली म्हणजे कमानीच्या खाली कमान तुम्हाला दिसत आहे चित्रामध्ये की कसे ते सात रंग आहे ते पसरलेले आहे जशी काही ती एक कर्व्ड लाईन कर्वड लाईन म्हणजेच कमान इथे आहे आभाळात छान छान सात रंगी कमान कमानी खाली त्या नाच इथे बघा कसा तो मोर जो आहे तो तुम्हाला नाचताना दिसत आहे आणि शेवटून तुम्हाला सांगायचे आहे की कि इंद्रधनुष्य किंवा जे सात रंगी कमान या कवितेत म्हटलं आहे ते म्हणजे काय सात रंगी कमान म्हणजे काय आणि त्याच्यामधले जे रंग आहे ते कोणते तर तुमचा पहिला रंग आहे तांबडा किंवा लाल नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा आणि जांभळा परत एकदा मी सांगणार तांबडा किंवा लाल त्यालाच म्हणतात रेड नारंगी म्हणजेच ऑरेंज पिवळा म्हणजे येलो हिरवा म्हणजे ग्रीन निळा म्हणजे ब्लू पारवा म्हणजे इंडिगो जांभळा म्हणजे वॉयलेट आता इंग्रजीमध्ये तुम्ही इंद्रधनुष्याचं जे नावं आहेत रंग आहेत ती तुम्ही कशी लक्षात ठेवतात वेब जॉयर वाईल वायलेट इंडिगो ब्लू ग्रीन येलो ऑरेंज रेड असे पण मराठीमध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तर ते तुम्ही कसं लक्षात ठेवणार पहिलं अक्षर बघा तांबड्याचं ता नारंगीचं ना पिवळ्याचं पी, पी हिरवाचं ही निळा नी पारवाचं पा आणि जांभळ्याचं जा आता बघूया कसं लक्षात ठेवायचं बघा पहिलं अक्षर जे आहे ता ना पी ही नी पा आणि जा परत एकदा ता ना पी ही नी पा आणि जा मला असं वाटतं आहे की तुम्ही शिकवलेली कविता तुमच्या लक्षात आली असेलच लक्षात आली असेल तर मुलांना ती कविता तुमच्या पुस्तकातून एकदा वाचून काढा धन्यवाद